इंडिया अगेंस्ट करप्शन के राष्ट्रीय अध्यक्ष और ओबीसी नेता हेमंत पाटिल ने बुधवार को कहा कि देश और राज्य में बहुसंख्यक ओबीसी के लिए अधिकारों का एक राजनीतिक मंच तैयार किया जाएगा। बहुसंख्यक ओबीसी को सामाजिक, राजनीतिक और आर्थिक विकास के लिए ठोस प्रयासों की जरूरत है, मंच आवश्यक है। आज की बैठक में मनमोहन महिमकर कॉमेडियन, गजानन गवली अध्यक्ष बहुजन व्यासपीठ महाराष्ट्र प्रदेश, एवी श्रीहरि भुजबल वरिष्ठ उपाध्यक्ष बहुजन व्यासपीठ महाराष्ट्र, चित्राई वैद्य सोनार समाज नेता, पूर्णिमा शिंदे वरिष्ठ लेखिका, राजेंद्र वनार से मुख्य संयोजक ओबीसी घुमंतु आरक्षण संघर्ष समिति महाराष्ट्र, दिलीप शिंदे मुंबई क्षेत्र अध्यक्ष अखिल भारतीय गोंधली संघटना आदि गणमान्य लोग उपस्थित रहे। भुजबळ साहेब, आता ओबीसींचे मला वाटतं की त्यांना आता ते खातं मिळणार आहे, ओबीसी खातं, पण अजून मिळालेलं नाही। पण ओबीसी खातं मिळाल्यानंतर आम्ही त्यांना महाराष्ट्राची जनगणना व्हावी म्हणून आम्ही भुजबळ साहेबांना आम्ही भेटणार आहोत, आणि भुजबळ साहेबांना भेटून आम्ही आमच्या ज्या ओबीसी जनजाती जनगणना संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत। आता मराठा समाज आपण पाहतोय की कुणबी मराठा हा ओबीसीमध्ये आहे। आता हे पण म्हणतात की आम्हाला ओबीसीमध्ये तुम्ही स्थान द्या, पण हे अशक्य आहे, कारण ओबीसीमध्येच अनेक जाती आहेत। ओबीसीमध्ये अनेक जाती असल्यामुळे आरक्षण देणार कोणाकोणाला, त्यामुळं आमचा मराठा समाजाने आमच्या ओबीसीमध्ये येऊ नये हीच आमची भूमिका असणार आहे। कसं आहे की मंत्रिपदावर घेणं हा पक्षाचा प्रश्न असतो, जो सत्तेमध्ये पक्ष असतो। जर तुम्ही जर त्या सत्तेमध्ये असाल आणि तुम्ही पक्षामध्ये जर काम करत असाल, जर पक्षाच्या जर नेत्याला वाटलं की तुम्हाला मंत्रिपद द्यावं, तर ते आम्हाला पण आम्हाला सुद्धा मिळू शकतं। नाही नाही, पक्षाचं कसं आहे, पक्ष आम्ही आता नाही नाही, पण ते आमदारकीला निवडून आलेले आहेत। आमदारकीला जे निवडून येतात त्यातूनच निवडतात, आम्ही आमदारकीला निवडून आलेलो नाही, त्यामुळं आम्हाला तो विषय आम्हाला मान्य नाही। इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 20 वर्षामध्ये अनेक भ्रष्टाचारासंदर्भामध्ये भ्रष्टाचार काढण्याचं काम केलेलं आहे। अनेक हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहेत, अनेक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहेत, त्या संदर्भामध्ये आमचं पाठपुरावा चालू आहे। आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या काही केसेस हायकोर्टामध्ये आहेत, काही मंत्रालय लेवलला आहेत, काही CMकडे पडून आहेत, काही संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्याकडे ज्या फायली पडून आहेत त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू आहे। मध्ये ओबीसींच्या अनेक संघटना आहेत, पक्ष आहेत, अनेक संस्था आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून आज या मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। ओबीसी असतील, शेतकरी असतील, आता कांद्याचा प्रश्न पण निघाला होता, शेतकऱ्यांसाठी पण आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत। ओबीसीसाठी सुद्धा आमची आता समाज प्रबोधनाची कामं चालू आहेत। ह्या महाराष्ट्रातील ओबीसींना एकत्र करण्यासाठी सर्व संघटनेला आम्ही बोलवत आहोत। काही संघटना येत आहेत आमच्याबरोबर आणि काम करू पाहत आहेत। आज पाहतोय की आपण ओबीसींची जी महत्त्वाची मागणी जी आहे ते जनगणना, जातीय जनगणना, राजकारणामध्ये शिरलो किंवा सत्तेमध्ये शिरून आपले उमेदवार निवडून आणले तर खरोखरच आपल्याला सत्तेमध्ये जाता येईल आणि त्यानंतर आपल्याला ओबीसी जातीय जनगणना करता येईल। त्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे। आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आज शपथविधी होणार होता पण तो झाला नाही, आणि काही म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळं जरा महाराष्ट्रामध्ये एक भ्रमनिराशा झालेला आहे, त्यामुळं सर्व राजकीय पक्ष, राजकीय नेते सर्व त्या ठिकाणी गुंतलेले आहेत। आणि आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, तर आपणाला कोणाला जर काही प्रश्न विचारायचा जर विचारा त्याची उत्तरं आम्ही देतो। आज ग्रीड सुमयाने जे केलं ते चुकीचं केलेलं आहे, कारण जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते त्यांच्यावरती आरोप केले, त्यानंतर ते शांत बसले, आता ते पुढं काहीच करत नाही। त्यामुळे त्यांचं जे काम आहे ते काम आम्ही करू शकत नाही, पण ह्याच्यामध्ये जे दोषी असतील, कोण भाजपचा असू, शिवसेनेचा असू, एकनाथ शिंदेचा माणूस असू, कोणी असू, जर कुठं चुकत असेल तर त्यावर कारवाई करून घेणं, पाठपुरावा करणं हे आमचं काम असतं। जर मंत्रालयामध्ये जर कारवाई नाही झाली तर त्यामध्ये हायकोर्टामध्ये त्यांना आम्ही वढण्याचं काम करणार आहोत। त्यामुळं किरीट सोमाय हे भाजपचे असल्यामुळे ते फक्त
विरोधातील मंत्र्यांचं आणि आमदारांचं ते भ्रष्टाचार बाहेर काढतात, भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत। त्यामुळे आम्ही भाजपचाही काढू, शिवसेनेचं काढू, राष्ट्रवादीचं काढू, सगळ्यांचं काढू। आता किलीर सोमय्याबद्दल आम्ही काय तक्रार करणार, ते तक्रारदार स्वतः होते, आम्ही काहीच करू शकत नाही। कारण किलीर सोमय्यांनी भाजपच्याकडून काही काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्याकडं काही म्हणजे मॅटर नाही त्यांच्याकडं। आता त्यांचे मॅटर जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते ते संपलेत, त्यामुळे आम्ही किलीर सोमय्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही। हमने पत्रकार संघ में पत्रकार परिषद लिए, जो देश में चल रहा, महाराष्ट्र में चल रहा है, जो भाजप सरकार कर रही, जो सीबीआई की इंक्वायरी, ईडी की इंक्वायरी की बिठा के राष्ट्रवादी में जो नेता है, आमदार है, मंत्री है, कांग्रेस में नेता है, आमदार है, उन पे आरोप करना, भ्रष्टाचार का आरोप करके उसको ईडी में डालना, सीबीआई इंक्वायरी करना, ये काम चालू है। लेकिन बाद में जब कांग्रेस वाला या राष्ट्रवादी वाला जब भाजप में आता है तो इनकी इंक्वायरी खत्म हो जाती है, या ऐसा करना गलत है। आज तक इस 70 वर्ष में ऐसा कभी नहीं हुआ था, कांग्रेस के सरकार में भी ऐसा नहीं हुआ था कि जब सीबीआई और ईडी का जो इंक्वायरी रहता है वो इंक्वायरी एक मध्यस्थ या तटस्थ या जो दोषी है उसके बारे में होता है और उसको जेल में डालता है या तुरुंग में डालता है, ये पहले से रहता है। लेकिन अभी ऐसा है जो भाजपा के खिलाफ जो जाता है उनको इंक्वायरी कर ली जाती है, उसको जेल में डाला जाता है, लेकिन बाद में वो भाजपा में आया तो उसको भाजपा में लेता है और उनकी इंक्वायरी खत्म करता है। सर, अभी आपकी प्रमुख भूमिका क्या रहेगी इसके आगे? अभी हमारी इसकी प्रमुख भूमिका यह है कि अभी देश में महाराष्ट्र में जो भ्रष्टाचार चालू है इनके खिलाफ हमारा आवाज़ चालू है। सब जगह मंत्रालय में कलेक्टर ऑफिस रहेगा, विभागीय आयुक्त ऑफिस रहेगा, तहसीलदार कार्यालय रहेगा, उधर जो भ्रष्टाचार करता है उसको उसके बारे में कार्रवाई करना, कार्रवाई करके लेना, पाठपुराव करना, ये हमारा काम रहता है और ये काम हमारा रहेगा। चाहे भाजपा रहो, चाहे शिवसेना रहो, कोई भी रहो, जो गलती करता है, जो भ्रष्टाचार करता है उस पर कार्रवाई करने का काम हमारा चालू है।